गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आज आपण BTS या विषयातील एक प्रश्न अभ्यासणार आहोत जो आहे रेल्वेशी संबंधित, आगगाडीशी संबंधित. प्रश्न असा आहे, बघा, मनमाडहून औरंगाबादला जाणारी आगगाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने सकाळी 9:30 निघाली. मनमाडहून औरंगाबादला ताशी 50 किलोमीटर वेगाने 9:30 सकाळी निघाली, तर दुसरी आगगाडी औरंगाबादहून मनमाडकडे 9:30 सकाळी 80 किलोमीटर वेगाने निघाली. किती वेगाने निघाली? 80 किलोमीटर वेगाने निघाली. मनमाड ते औरंगाबाद अंतर 390 किलोमीटर आहे. अंतर किती आहे? 390 किलोमीटर आहे. तर ज्यावेळी या आगगाड्या एकमेकींना भेटतील, तर औरंगाबाद वरून येणाऱ्या गाडीने किती अंतर कापलेले असेल? प्रश्न थोडासा मोठा आहे, समजून घ्या की सुरुवातीला दोन स्टेशन दिलेले आहेत. एक आहे औरंगाबाद शॉर्ट मध्ये औरंगाबाद, आणि दुसरं काय आहे? मनमाड. ठीक आहे, हे दोन ठिकाण दिलेत आणि या दोन ठिकाणांमध्ये अंतर किती दिलेले त्यांनी? 390 किलोमीटर. अंतर किती दिले त्या दोन ठिकाणांमधील अंतर? 390 किलोमीटर. हे जे अंतर आहे ते त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलं? की दोन आगगाड्या आहेत, इकडून मनमाड वरून येणारी आगगाडी आणि दुसरी आगगाडी काय आहे? की औरंगाबादहून मनमाड कडे जाणारी आहे. लक्षात असू द्या, दोन आहेत, ठीक आहे, एक औरंगाबाद आणि एक मनमाड. एक मनमाडहून निघालेली आगगाडी, ही मनमाडहून निघालेली आगगाडी किती ताशी किलोमीटर वेगाने येत आहे? 50 किलोमीटर वेगाने. ताशी किती किलोमीटर वेगाने येत आहे? 50 किलोमीटर वेगाने. आणि दुसरी औरंगाबादहून मनमाडकडे जाणारी गाडी किती किलोमीटरला जात आहे? 80 किलोमीटर पर तास जात आहे. एक आहे 50 किलोमीटर आणि एक आहे 80. दोन्ही किती वाजता निघाल्या? 9:30. वेळ किती आहे? 9:30. वेळ किती आहे? 9:30. म्हणजे सारख्या टायमिंगला निघालेल्या आहेत आणि परस्परांच्या कशा आहेत? विरुद्ध आहेत. परस्परांच्या कशा आहेत? विरुद्ध आहेत. आता बघायचंय आपल्याला, विरुद्ध असताना काय होतं? की जो आपला वेग आहे त्या वेगांची बेरीज होत असते आणि अंतराला आपल्याला असतं. सूत्र काय आपल्याला माहित आहे? की वेग बरोबर अंतर भागिले काळ. ठीक आहे, त्यालाच आपण वेळ सुद्धा म्हणू शकतो. वेग बरोबर अंतर भागिले काळ. आता आपल्याला वेग माहित आहे, वेग, पण दोन गाडीचा वेगवेगळा वेग आहे. ज्यावेळी दोन आगगाडी असो किंवा कार असो, आगगाडी किंवा कार परस्परांच्या विरुद्ध दिशेने असतील, परस्परांच्या विरुद्ध दिशेने असतील, विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची बेरीज होते. तर काय होते? वेगांची बेरीज होते. लक्षात असू द्या, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की परस्परांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची काय होते? बेरीज होते. आता या इथे वेग काय आपला? 50 अधिक 80. या दोन वेगांची काय होणार? बेरीज होणार. या वेगांची काय होते? बेरीज होते. आणि आपला वेग किती होतो मग? 8×5=13 किलोमीटर पर आवर. लक्षात असू द्या की 130 किलोमीटर प्रति तास वेग होतो. आता आपल्याला माहित आहे, सूत्रामध्ये दिलेलं आहे आपल्याला, मग आपण त्या किमती टाकू की अंतर दोन स्टेशन मधील अंतर किती आहे? 390. मग आपण हे अंतर टाकलं, 390 किलोमीटर. आपला वेग किती आहे? आपल्याला मिळालेलं 130 प्रति तास किलोमीटर. आणि आपल्याला काळ काढून घ्यायचा अगोदर. ठीक आहे, बघा मग या सूत्रामध्ये काळ जर इकडे आले, आता या सूत्रामध्ये आपण हे करू की काळ बरोबर अंतर किती आहे आपलं? 390
भागिले 130 कळालं. आता याचा आपल्याला काय करायचं, काटाकाटी करायची, 390 किलोमीटर भागिले 130 आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, 00 कटला 13 13 33 39 म्हणजे किती तासात त्या एकमेकींना भेटतील, 3 तासात. काळ किती लागेल, 3 तास. 3 तासात एकमेकींना भेटतात. आता लक्षात असेल, दोन वेगाने एकत्र ही इकडून येत आहे आणि या दिशेने येत आहे, दोघी किती तासामध्ये भेटतात, 3 तासात. 3 तास कळालं विद्यार्थी मित्रांनो, वेळ किती लागणार आहे, 3 तास लागणार आहे. हा 3 तास वेळ. आणि मग औरंगाबाद वरून निघणारी गाडी जी आहे तिचा वेग एका तासाला किती आहे, 80 किलोमीटर. म्हणजे औरंगाबाद वरून निघणारी जी गाडी आहे, औरंगाबाद वरून निघणाऱ्या गाडीचा वेग किती आहे, वेग गाडीचा बघा, औरंगाबादच्या गाडीचा वेग आपल्याला दिलेला आहे तो किती आहे, 80 किलोमीटर पर आवर प्रति तास. एका तासामध्ये औरंगाबाद निघाली गाडी किती जाते, 80 तास. मग 3 तासामध्ये किती जाईल हे काढायचं, कारण दोन्ही किती तासामध्ये भेटतात, 3 तासामध्ये. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जो दिलेला वेग आहे याला 80 ला आपल्याला 3 तासाने काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे किती अंतर कापेल, प्रश्न कसा आहे शेवटी विचारले की औरंगाबाद वरून येणाऱ्या गाडीने किती अंतर कापलेलं असेल. औरंगाबाद वरून जी गाडी येणारी आहे, औरंगाबाद वरून बाच्या गाडीने किती अंतर कापलेलं असेल, किती अंतर कापलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, किती अंतर कापलेले असेल. मग कापलेलं अंतर आता आपल्याला सूत्रामध्ये काय माहीत झालेलं आहे, 3 तास सूत्र माहिती आहे आपल्याला, वेग माहिती आहे, अंतर काढायचं आहे आता आपल्याला. इथं बघा अंतर आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला, काळ किंवा वेळ सुद्धा दिलेला आहे या सूत्रामध्ये. वेग किती आहे गाडीचा, 80 किलोमीटर. औरंगाबाद वरून येणाऱ्या गाडीचा वेग आहे 80 किलोमीटर प्रति तास. अंतर आपल्याला काढायचं आहे आणि वेळ लागतो 3 तास. लक्षात असू द्या, 3 तास. ठीक आहे, मग या 3 तास इकडे भागाकार असतील तर इकडे काय होईल, गुणाकारात्मक अंतर बरोबर काय होईल, हे जे भागाकारात असलेले इकडे गुणाकारात होतील, 80 गुणिले 3 म्हणजे 8 3 24. म्हणजे अंतर किती जाईल, ती अंतर 240 किलोमीटर जाईल. म्हणजे औरंगाबादहून निघालेली गाडीने किती अंतर कापलेलं असेल, 240 किलोमीटर अंतर कापलेलं असेल. म्हणून आपण लिहू शकतो की औरंगाबाद प्रश्नामध्ये जसं विचारलेलं वरून येणाऱ्या गाडीने, औरंगाबाद वरून येणाऱ्या गाडीने 240 किलोमीटर अंतर कापलेले असेल, अंतर कापलेले असेल. अशा पद्धतीने आपण काळ काम वेग यावरील उदाहरणाचा अभ्यास करू शकतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू.